नमस्कार असंही घडलो आम्ही या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण संवाद साधणार आहोत कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्याशी संघर्ष कष्ट आत्मविश्वास या जोरावरती आपल्या आयुष्याची रेषा ज्यांनी उंचवली असे कृष्णकुमार गोयल सर आज आपल्याबरोबर आहेत सर नमस्कार नमस्कार सर आपलं लहानपण नेमकं कसं होतं खरं म्हणजे माझा जन्म हरियाणामध्ये पाढा या गावी झाला एकोणीसशे त्रेपन्नची गोष्ट आहे मला वाटतं एक वर्ष मी हरियाणामध्ये राहिलो आणि एकोणीसशे चौपन्नला आई मला मग मा पुण्यात घेऊन आली आणि त्यानंतर जो सगळा प्रवास आहे तो पुण्यामधलाच आहे म्हणजे माझं शालेय शिक्षण खडकी येथील आलेगागर प्राथमिक विद्यालयात झालं हायस्कूलचं शिक्षण काल्यागावगोर हायस्कूलला झालं आणि कॉलेजचं शिक्षण गरवारी कॉलेज ऑफ कॉमर्सला झालं पण ज्या वेळेला आम्ही शाळेत होतो आमची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती कारण वडील एकटे कमावणारे आणि आम्ही चार भाऊ आणि पाच बहिणी नऊ जणांना त्यांनी सांभाळायचं एकट्या माणसाने तुम्हाला माहिती किती जिकिरीचं काम आहे खूप पण आमचे वडील खूप कष्ट करायचे आणि त्यांनी सर्व भावंडांना आम्हाला शिकवलं शालेय जीवनापासून कष्टाची सवय आम्हाला सर्व भावंडांना होतीच सायकलवर जाणं शिक्षण रिक्षा जाणं माहीत नव्हतं पायीच जायचो पायीच यायचो आणि यामध्ये तो एक आनंद वेगळाच हो होता बालपणचा जो आनंद होता तो वेगळा होता शालेय जीवन कधी गेलं माहित नाही पण मी अभ्यासात हुशार होतो त्या आमच्या वेळेला ती माई सहामाही नऊमाही वार्षिक अशा चार परीक्षा असायच्या बर आणि कुठल्याही यत्तेत असताना माझ्या सर्व परीक्षांमध्ये पहिला क्रमांक असायचा तर त्यामुळे मी शिक्षकांचा फार लाडका विद्यार्थी होतो पण पण नेतृत्व पहिल्यापासूनच का कारण तुम्ही कॉलेजला असताना नि, हुशार हो, 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 असल्यामुळे वर्गप्रतिनिधी नेमायचे त्याच्यानंतर पाच सप्टेंबरला शिक्षक शिक दिना मला मुख्याध्यापक म्हणून नेमलं मग मुख्याध्यापक भूमिका विद्यार्थी असताना आपण केली आणि असं करता करता कॉलेजमध्ये कधी गेलो कळालं नाही काही मध्यंतरी अडचणी आल्या वडील म्हटले बस शिक्षण बास झालं आता अकरावी आमच्याकडे अकरावीची मॅट्रिक होती सत्तर साली सत्तर साली मी मॅट्रिक झालो मग गरवारी कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मी ॲडमिशन घेतली प्रीडिग्रीला तर वडिलांचं म्हणणं होतं बाबा बारा ते तीनमध्ये जे कॉलेज असेल तेच कर कारण मला आमचं मालाचं दुकान होतं त्या दुकानामध्ये मला काम करावं लागायचं आणि दुकानात काम करून मी शिकायचो तर त्यामुळे कॉलेजमध्ये असताना सुद्धा बारा ते तीन साडे अकराला ते साडेतीन कॉलेज होतं ते आमचं पहिला तास मला दरवेळेला बुडवा लागायचा <laughs> तर त्यामुळे मी कॉलेजमध्ये तीन साडेतीन तास असायचो आणि hmm. त्यामुळे तिथेही कॉलेजमध्ये सर्व निवडणुकांना मी उभं राहायचो oh. निवडून यायचो आणि हळूहळू ते गुण यायला लागले याचबरोबर सामाजिक कार्य करायची आवड hmm. असायची hmm. त्यामुळे थोडं थोडं त्यावेळेला आमच्याकडे तर काही नव्हतं जास्त पण जे काय आहे त्यातलं थोडंफार समाजासाठी द्यायला पाहिजे अशी भावनाही बालपणापासून असते बालपणात बाल असताना असं अस्ता मला नेहमी वाटायचं आपण फार गरीब एवढे कधी मोठे होणार कधी श्रीमंत होणार आपल्याकडे सगळ्या सुविधा यायला पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे असा बालपणात विचार यायचा बरोबर अनेक संकल्प अनेक गोष्टी ही बालपणात मी ठरवल्या आता मला सांगायला हरकत नाहीये Uh, मी सातवीत असताना आमचा एक कार्यक्रम चालू होता शाळेचा आणि आमच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की आजचे संस्थेचे अध्यक्ष जे आहे हे या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत बरं आणि हे आपलं भाग्य आहे आता ही सदु म्हणजे सातवीवर असताना म्हणजे मी, मी सदुसठ सालची गोष्ट सांगतो सा बरोबर त्यावेळेस माझ्या मनात आलं अरे ही व्यक्ती या संस्थेत शिकली आणि संस्थेचा जा अध्यक्ष झाली आपण का होऊ नये आपणही व्हायला पाहिजे या संस्थेचा अध्यक्ष आणि आज तुम्हाला आश्चर्य वाटेल माझं शालेय शिक्षण आल्यावर हायस्कूल खडकीला झालं अकरावी आणि आज त्या खडकी शिक्षण संस्थेचा मी अध्यक्ष आहे ते, ते, ते जे स्वप्न बालपणी पाहिलं ते सत्यात उतर सत्यात उतरलं पण वडिलांचे व्यवसायांचे जे धडे होते ते व्यवसायाचे धडे तुम्ही लहानपणापासूनच गिरवत आले पण त्यावेळेस तुम्ही एवढे हुशार होतं तुम्हाला असं वाटलं नाही का कधी शासकीय नोकरी करावी कुठेतरी परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं किंवा आणखीन काय वेगळं करावं असं वाटलं नाही का नाही मला सुरुवातीला वाटायचं की नोकरी करावी आपण म्हणजे काय आठ तास नोकरी केली सोळा तास आपण मोकळे हो नंतर असं लक्षात आलं की जो नोकरी करणाऱ्या माणसाला एक प्रोग्रेसला लिमिटेशन म्हणजे आठ तास नोकरी करायला जो एक फिक्स पगार आहे त्याशिवाय त्याला काही मिळू शकणार नाही बरोबर आणि जर तुम्हाला तुमच्या इच्छा आकांक्षा मोठ्या असतील स्वप्न मोठी असतील तर तेवढ्या याच्या त्या सगळ्या गोष्टी भागणार नाही बरोबर आणि म्हणून मला असं वाटलं की मला एक मोठा बिझनेसमन व्हायचं आहे मला सर्व क्षेत्रामध्ये काम करायचंय नॉट ओनली बिझनेस पण जे जे काही क्षेत्र आहे त्या सगळ्या क्षेत्रात काम करू शकतो मी नेहमी मला विचार आणायचो की एखादी वस्तू एखादी एखादी व्यक्ती एखादं काम करू शकते मी काय करू शकत नाही माझ्यात काय कमतरता आहे त्या कमतरता शोधण्याचा मी प्रयत्न करतो आणि मग संकल्प करतो की नाही मला हे करायचं मला कुठली गोष्ट अशक्य कामही वाटायची नाही मला अभ्यासात पहिला क्रमांक मिळवायचं मी मिळवायचोच मला निवडून यायचं मी निवडून यायचोच आणि म्हणून माझं एक मत पडलं की जसा आपण विचार करतो तसं घडत असतं परमेश्वर तुमचा साथ देतो तुम्ही एकदा ठरवलं की मला असं एक करायचं आहे तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल कष्ट करण्याची तयारी असेल तर या सगळ्या गोष्टी तुमच्या मूर्त स्वरूपात येऊ शकतात याची ये मला खात्री वाटली पण घरचे तर किराणा मालाचं दुकान आणि चार भावंड तसं काही वडिलांना म्हणजे एवढं तर चांगलं नसेल ते की त्यावेळेस तुम्हाला असं संघर्षाला खूप 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 तोंड द्यावं स्वस्ता किती होती मला आठवत आहे मी दुकानावर बसायचो ना आठ आणि किलो ज्वारी होती नऊ दहा दा त्यावेळेला सोळा आणचा रुपया होता डब्बू पैसा मी पाहिलेला आहे एक आणा मी पाहिलेला आहे सोळाच रुपया पाहिलेला आहे आणि दहाची नोट एवढी मोठी असायची त्यावेळेला तर त्यामुळं त्याची स्वस्ताही होती आणि किराणामध्ये विक्री किती यायची दिवसभर राब राब रायच आम्ही शंभर रुपयाची विक्री यायची शंभर रुपयात काय प्रॉफिट होणार दहा रुपये पंधरा रुपये आणि खाणारे एवढे बार। पण तरी वडील नोकर वगैरे ठेवायचे नाही आमचंच काम असत झाडू मारण दुकानाच्या बाहेर पंधरा पण झाडू मार देणं मग पाणी मारण सर्व पोते जे असायची त्यांचं व्यवस्थित साफसफाई करणं काचा पुसणं वडील सर्व काम करून घ्यायचे त्यामुळे त्या कुठल्याही कामाची लाज वाटत नाही मला कधीच म्हणजे कुठलंही काम काही लहान नसतं म्हणजे त्यात आपल्याला असं वाईट वाटतं सर तुम्ही त्यानंतर किराणा मला दुकानानंतर वेगवेगळ्या व्यवसायात गेला त्यानंतर कुठला व्यवसाय केला त्यावेळेला मी किराणात असताना मला असं वाटायचं की मोठा धंदा केला पाहिजे कारण त्यावेळेला भेसळ प्रतिबंध कायदा आला होता आणि मला फार चीड यायची मालाची मग मी हळूहळू हॉटेल लाईन डेव्हलप केली त्या भागातले जेवढे हॉटेल तिथं किराणा पुरवायला लागलो त्यातही मला आनंद वाटे ना मग माझं कॉलेज वगैरे झाल्यानंतर माझं चौऱ्यात्तर ला लग्न झालं नाईनटीन सेव्हन्टी फोर लाव लग्न झालं कारण वडिलांची इच्छा होती तू लग्न कर म्हणजे पुढचं शिकायची काही गरज नाही मी म्हणतो नाही मला ग्रॅज्युएट व्हायचं लग्नानंतर मी दोन वर्ष ग्रॅज्युएट केलं मग जनरल जनल एल केली पण त्यावेळेला मग मी म्हटलं आपण काय करावं दुकान तर मला बसायचं नाही असं सकाळी सात वाजला बसले आणि रात्री दहापर्यंत चालू ठेवायचं तर मग मी टेलको फिलिप्स वल्कन या ज्या कंपन्या आहेत तिथं मी किराणा माल पुरवायचा असा विचार केला आणि त्या दृष्टीने अभ्यास करायला सुरुवात केली आणि पण त्यावेळेला भांडवल नव्हतं वडिलांकडे वडील म्हंटले तुला काय कुठं सप्लाय करायचं कर पण माझ्याकडे काय पैसे नाही म्हटलं काहीतरी द्या मग त्याने वीस हजार रुपये दिले मला वीस हजार रुपये ते म्हणले हे भांडवल माझ्याकडे आहे तू कर पण हे मी तुला व्याजाने देतोय <laughs> एक वर्षानंतर त्यांनी बावीस हजार चारशे रुपये घेतले माझ्याकडनं <laughs> <laughs> चोवीसशे रुपये व्याज घेतला <laughs> पण मला त्यावेळेला राग आला त्यांचा की अरे वडील माझ्याकडे व्याज घेतात पण ते म्हणले नाही तू बँकेतनं घेतले असते कोणाकडनं तुला व्याज द्यावा लागला असतं तू असं का समजतो तुझ्या प्रॉफिटला धर की धरकीत तुझ्यात आणि ते एक वर्षाने त्यांनी ते बावीस हजार चारशे घेतले पण त्याने खूप काही गोष्टी माझ्या वडिलांनी त्याद्वारे शिकवल्या मला मला व्यवहार कळाला आणि कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन प्रॉफिट करायचं ते शिकवलं आणि किती कष्ट करून पैसे मिळतात ते जेव्हा वडील पैसे देतात आपल्याला काही वाटत नाही बरोबर पण जेव्हा आपण एखादी गोष्ट कमवतो त्यावेळेला मात्र या सगळ्या गोष्टींची आठवण होते आता ही सवय आम्हाला तसं बालपणीच लागली बरोबर <गला> मी शाळेत असताना दिवाळीच्या सुट्टी मध्ये फटाके विकायचो घराच्या <गला> समोर पाटावर फटाके फटा मांडायचो आणि <गला> फटाके विकायचो लोक यायची घेऊन जायची <गला> त्यामुळे फटाके उडवण्याची कधी इच्छा झाली <गला> नाही कारण अरे पाच दोन रुपये फटाके उडवते दोन रुपये प्रॉफिट कमी होईल किंवा मला आठवते केळ्याची गाडी आणून त्याच्यावर मी रविवार बेटीतनं राख्या आणायचो आणि त्या राख्या आणून त्या गाडीवर लावायचो सगळं असं रॉकेलचे डबे लावून त्याचे पेपर वेपर लावून असं स्टॉल तयार करायचो आणि दोन तीन दिवसामध्ये राख्या तिथं ती आणलेल्या तीन चारशे रुपये त्यात मिळायचे पण तो जो आनंद होता पैसे कमवण्याचा तो खूप आनंदी वातावरण होता आणि खूप म्हणजे मजा वाटायची की आपण काहीतरी क्रिएशन केलं आपण स्वतः काहीतरी कमवू शकलो या गोष्टीचा आनंद खूप वाटायचा मनापासून सरांशी चर्चा आपण अशीच ठेवूया त्यानंतर घेऊया छोटासा ब्रेक विश्रांतीनंतर असे घडलो आम्ही या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत सरांशी चर्चा आपण अशी सुरू ठेवूयात सर फटाके विकणे राख्या विकणे यानंतर कोणते व्यवसाय केले मला मोठा धंदा करायचा होता तर मी टेल्को कंपनी टाटा ज्यू ग्रुपची आहे फार मोठी कंपनी आहे त्यावेळेला जवळजवळ वीस हजार लोक तिथं काम करायचे तर मी कॅन्टीनला माल पुरवायचा सुरुवात केली बरोबर आणि ते करता करता खूप रोज दीडशे ते दोनशे किलोमीटर स्कूटर चालवायचो बापरे टेल्को ते मार्केट यार्ड मार्केट यार्ड जो टेलको अशी ते दोन दोन तीन तीन चक्रा व्हायचे माझ्या आणि स्कूटरच होती त्यावेळेला जुनी स्कूटर घेतली होती मी आणि असं करता करता का त्यात काही पैसे कमवले त्यानंतर मला असं वाटायला लागलं की हा धंदा अस्थिर धंदा पाहिजे का दरवर्षी टेंडर ओपन व्हायचे दर महिन्याला आणि त्या महिन्यात ज्यांना टेंडर लोएस्ट येईल त्याला माल मिळायचा म्हणजे स्थैर्य असं नव्हतं बरोबर पण पर तरी परमेश्वर कुपेने त्याच्यात पैसे चांगले मिळायचे कारण कष्ट मी खूप करायचो प्रामाणिकपणे धंदा केल्यामुळे टेलकोमध्ये मी सर्व लोकांना प्रिय झालो होतो आणि आमची गोयल सेल्स कॉर्पोरेशन त्यावेळेला फर्म होती हे करता करता जे पैसे कमवले त्यातनं मी माझं घर बांधलं बहुपडीला आणि घर बांधल्यानंतर घर बांधत असताना मी अनेक गोष्टीसाठी भोरीयाळीत जायचो त्या जा भोरियाळीमध्ये घराची जे हार्डवेअरची आयटम हार्डवेअर टाईल्स एंट्रीवेअर तिथे मी जाऊन जेव्हा बार्गेनिंग करायचो चाळीस रुपयाची वस्तू अठ्ठावीस रुपयाला मिळायची बरोबर तर मला असं वाटतं की या धंद्यात खूप प्रॉफिट आहे आणि म्हणून मग मी म्हटलं चला आता आपण हाच धंदा करू हार्डवेअरचा आणि मी त्यावेळेला मला आठवतं की मी पिंपरी चिंचवड नगर रोड आणि कोथरूड तीन भागाचा सर्वे केला बरोबर आणि सर्वे केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पिंपरी चिंचवड हा नवीन डेव्हलपिंग एरिया आहे त्या भागात आपण करूया बरोबर तर घर बांधल्यानंतर पैसे जास्त काही शिल्लक नव्हते पण टेलकोतनं जे काय गावात तीन लाख रुपये माझ्याकडे सरप्लस होते तीन लाख रुपये घेऊन मी कोहिनूरची स्थापना केली पाच मे एकोणीशे त्र्याऐंशी ला मी ठरवलं की आपण धंदा चेंज करूया आणि पंधरा मे एकोणीशे त्र्याऐंशी ला कोहिनूर एजन्सीची स्थापना झाली आणि आम्ही हार्डवेअर टाईल्स सेंटरवेअरचं चिंचवडला दुकान टाकलं आमचे एक पार्टनर होते त्यांची जागा होती आणि माझं भांडवल अशा पद्धतीने पार्टनरशिप सुरू केली एक वर्षभर तर त्यात लॉस झाला कारण माहिती आम्हाला काहीच नव्हती काय काय आयटम दुकानात ठेवायला पाहिजे याचा सगळा अभ्यास करून ते ती सगळं तीन लाखाचं सामान आणलं तर ते सामान एकाच कपड्यात बसलं सगळं <laughs> सगळे कपाट रिकामे राहिले आम्ही बारा एल्बो बारा टी बारा सॉकेट असे आणून ठेवले कस्टमरला द्या शंभर एल्बो आमच्याकडे बाराच एल्बो तेव्हा लक्षात आलं एक एक हजार एल्बो ठेवावं लागतं आणि अशा पद्धतीने वर्षभर त्याची सुरुवात झाली सुरुवात नंतर टाईल्स सॅनिटरीवेअर टाईल्स आम्ही चांगला जम बसला कारण प्रामाणिकपणे आपण काम करायचो हाऊसिंग भरपूर आमच्याकडे कस्टमर कोहिनूरला कोहिनूर नाम हळूहळू जे सुरुवातीला अवघड वाढणारा धंदा तो चांगला झाला नावारुपाला आला त्या पिंपरी जोडमधल्या लोकांनी आमच्यावर खूप प्रेम केलं आणि कारण एकच की आमचा प्रामाणिकपणे आम्ही धंदा करायचो हाऊसिंग सोसायटी एमआयडीसी ला निर्माण झाल्या होत्या खूप सोसायटीने आमच्याकडनं माल घेतला स्वतःला राहायला घर निर्माण करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला आतापर्यंत ला आतापर्यंत मी जवळजवळ सात हजार पुणेकरांना घर दिली आम्ही आतापर्यंत पण हा धंदाचा उदय कसा झाला माहिती जेव्हा मी माझा धंदा कोहिनूर जोरात असताना मी बघायचो की बिल्डर लोक माझ्याकडे स्कूटर यायचे आणि एक वर्षात दीड वर्षातच ते कार मधनं परत यायला लागले सामान घ्यायला मला वाटलं अरे हा धंद्यामध्ये प्रॉफिट जास्त दिसतोय मग हार्डवेअर सोडून आपण कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये वळाल तर काय काय होईल आणि मग मी विचार केला आपण करून तर बघूया म्हणून मी पहिली स्कीम माझी बोपोडीला चालू केली कोहिनूर क्लासिक नावाची आणि नंतर दुसरी केली कोहिनूर कॉर्नर ऑन रोडला दोनशे पन्नास रुपये फुटाने मी रेट ने फ्लॅट विकले पहिल्या एकोणीशे एकोणनव्वद सालची गोष्ट आहे आणि त्यावेळेला माझ्या शिक्षकांना मी रिक्वेस्ट केली ऑफिस शाळेत जाऊन की तुम्ही मला शिकवलंय आणि मी नवीन धंदा देतोय तुम्हाला कोणाला घर पाहिजे असेल तर मी वीस रुपये फूट कमी देतो तुम्हाला आणि शिक्षकांना मी दोनशे तीस रुपये फुटाने घर त्यावेळेला दिली आजही काही राहतात तिथे लोक तीन चार जणांनी त्यावेळेला घेतली आणि अशी ही सुरुवात झाली सुरुवातीच्या काळात त्यात जास्त काही नफा झाला नाही कारण हार्डवेअर आणि कन्स्ट्रक्शन असं दोन्ही मिळून मी करायला लागायचो तेव्हा मुलंही लहान होती माझी दोन्ही मुलं विनीत गोयल आणि राजेश गोयल हे कॉलेजला जायचे आणि सगळा दो कारभार माझा असायचा पण मला नेहमी वाटायचं मोठं काहीतरी ती करायला पाहिजे सर्व बिझनेसमध्ये आपलं अग्रेसर असलं पाहिजे पण आपलं नाव जे आहे ते प्रामाणिकपणे कष्ट करून अशी चांगले व्यवहार ठेवूनच कमवायला पाहिजे शॉर्टकट नाही पाहिजे आपल्या प्रगती प्रगतीमध्ये त्या दिवशी आम्ही बँकिंग क्षेत्रात पण वळाले तुम्ही बँकेत मध्ये काम केलं ते का तर ते कसं होतं गमतच आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आमच्याकडे बँक सुरू झाली बोपोडीला बँकेच्या तीनच शाखा तेव्हा होत्या एक लक्ष्मी रोडला होती दुसरी आमच्याकडे खडकीला होती आणि एक पर्वतीला होती तर जेव्हा पाच पंचवीसावा नंबर माझा बँकेत खाते क्रमांक होता मी ती दोनशे अडीचशे फुटामध्ये पहिली छोटी बँक होती तिथे गेल्यानंतर संचालक बोर्डावर नावं पाहिली मी संचालकांची म्हणा लोक आहेत हे या बँके एवढ्या बँकेचे संचालक आहेत आपण बी या बँकेचे संचालक झालो तर काय हरकत आहे बरोबर आपण बी अध्यक्ष व्हायला पाहिजे असं मी एकोणीशे चौऱ्याहत्तरला ठरवलं आणि मी बँकेशी एक मिनिस्टर राहिलो खूप त्यांना मदत करायचो वीस वर्षानंतर मला बँकेच्या लोकांनी बोलावलं आणि ते म्हटले तुम्ही संचा आमचे इलेक्शन आहे आम्ही आता व्यापारी वर्गातला एक प्रतिनिधित्व घ्यायचं आहे तर तुम्ही जर बँकेत आला तर बरं होईल मी म्हटलं माझी काही गरज नाहीये इच्छा तर होती पण म्हटलं बरोबर आहे हे चांगलं काम तर कशाला आपण त्यात लक्ष घालायचं पण त्यांनी मान्य केलं ते म्हणले नाही तुम्हाला यावंच लागेल तर चौऱ्याण्णव मध्ये मी पहिल्यांदा संचालक झालो निवडून आलो चांगल्या मताने आणि त्यावेळेला आम्ही भारतात अडुसष्ट नंबर होतो <tip> ती हो पुण्यात हो हो तीन नंबर होतो तेव्हा एक नंबर रुपी होती दोन नंबर जनता होती आणि तीन नंबर कॉ कॉसमॉस होती बरोबर तर मी त्यावेळेस आमच्या संचालकांना सांगितले आपल्याला भारतात नंबर वन व्हायचं आहे तर त्यावेळेस सगळे हसायला लागले असं एवढी बँक कशी काय भारतात नंबर वन होईल किंवा आगा असताना बरोबर पण मला सांगायचा आनंद वाटतो आज की पंचवीस वर्ष मी बँकेला दिली आणि जे काही मला शक्य झालं इतर संचालकांना सगळ्यांचा सहभाग त्याच्यात आहे पण जे जे काही मला बँकेच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी करता आलं ते पंचवीस वर्षात केलं तेव्हा मी बँकेत गेलो तेव्हा दोनशे पस्तीस कोटीचा सेटअप होता अठरा शाखा होत्या आणि जेव्हा मी बँक सोडली तेव्हा मी चेअरमन असताना सत्तावीस हजार तीनशे ऐंशी कोटीचा सेटअप झाला आणि एकशे चाळीस शाखा झाल्या आणि सात राज्यामध्ये कॉसमॉस बँक गेली तर त्यामुळे बिल्डिंग पण तुम्ही उभा केली तुमचा दृष्टिकोन त्या म्हणजे पहिल्यापासून तसाच होता तो ऍक्च्युली तो प्लॉट मी माझ्या स्वतःसाठी घेतला होता कन्स्ट्रक्शन साठी पण मला नंतर वाटलं की ही जागा याचं लोकेशन पाहिल्यानंतर ही कॉस्टन बँकेच्या दृष्टीने हेड ऑफिस केलं तर चांगलं होईल माझ्या संचालकांना मी दाखवलं मी साडे दहा कोटीला बँक घेतली होती प्लॉट घेतला होता त्याच रेटला मी बँकेला दिला एक रुपया नफा न घेता आज त्या प्लॉटची व्हॅल्यू एकशे ऐंशी कोटी रुपये <laughs> <laughs> आणि मी त्यांना सांगितलं की व मला एक वेगळ्या पद्धती बँक बनवायची ते सगळे अधिकार मला द्या कमीत कमी रेटमध्ये आपण करू आणि मला आठवते आमच्या सर्व संचारांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकला आणि त्यांनी मला सांगितलं की नाही ठीक आहे तुम्ही करा सगळ्यांनी सहाय्य केल्या पण दहा हजार रुपयाची वस्तूसुद्धा मी खरेदी केलेली आहे आणि एवढ्या स्वस्तच झालं काम दोन लाख पंच्याहत्तर हजार फुटाचं बांधकाम एकशे पंधरा मध्ये तेव्हा झालं म्हणजे चार हजार दोनशे विथ इंटिरियर इन्क्लुडिंग इंटिरियर एवढं स्वस्त कोणीच करू शकत नाही बरोबर पण आम्ही प्रत्येक कोटी माझी बार्गेनिंगची सवय असल्यामुळे त्यावेळेला आम्ही केले आणि आज एवढी टोलीजंग इमारत कॉसमॉस कॉसमॉस टॉवर उभी राहिली येता मी जेव्हा बघतो मनाला मानसिक आनंद वाटतो की आपण आपल्या कारकिर्दी काही ना काही करू शकलो अर्थात सगळ्यांचा सपोर्ट होता म्हणून शक्य झालं आणि त्याचा आनंद वाटतो बँकेमध्ये तर मी खूप गोष्टी आणल्या म्हणजे टेक्नॉलॉजी आणली कारण एन्युअर बँकिंग जेव्हा सेंट्रलाइज बँकिंग सोल्युशन घ्यायचं होतं कामगारांना वाटायचं कॉम्प्युटराइज झालं तर आमचे नोकऱ्या जातील मी सगळ्यांना शब्द दिला होता की एकाची नोकरी जाणार नाही नवीन भरती करणार नाही पण आहे त्यांना आपण अकोमोडेट करू पण तुम्ही सपोर्ट करा आणि ते घेतल्यामुळेच केवळ बँकेची प्रगती मोठ्या प्रमाणात झाली कोऑपरेटिव्ह बँक असून सुद्धा प्रायव्हेट सेक्टर बँकेमध्ये ज्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा आम्ही कॉस्मोस बँकेमध्ये देण्याचा तेव्हा प्रयत्न केला आणि त्यामुळे भरदा भयंकर प्रगती बँकेची तेव्हा झाली सुरुवातीला तुम्ही तुम्ही आले बँकिंगमध्ये गेले अर्थकरणात गेले आणि त्यानंतर तुम्ही पुण्याच्या सांस्कृतिकमध्ये तुमचं एक वेगळ्या प्रकारे नाव घेतलं जातं पुणे फेस्टिवल म्हटलं की कृष्णकुमार गोयल हे समीकरण झाले <laughs> नेमकं म्हणजे इकॉनॉमी आणि सांस्कृतिक ह्याची सांगड कशी घातली मला नेहमी काय वाटायचं की फक्त व्यावसायिक व्यापारी म्हणून न राहता आपला सर्व क्षेत्रामध्ये समावेश सहभाग पाहिजे मग शैक्षणिक असो सहकार असो किंवा सांस्कृतिक असो आणि मला आवड आहे माझं माझा दिनचर्या अशी असते की एखाद्या गोष्टीत मी जास्त काळ बसू शकत नाही बरोबर दर दोन तीन तासाने विशेष सब्जेक्ट वेगळा असला पाहिजे आणि मी जेव्हा जिथं असतो त्या विषयासाठीच मी असतो मी बँकेत आहे मी बँकेचाच आहे मी धंद्यामध्ये तर धंद्याचाच आहे मी शाळा कॉलेजमध्ये गेलो तर शैक्षणिक क्षेत्राचाच आहे आणि संस्कृतीमध्ये गेलो तर ती आवड जी आहे ती आपण जोपासली आणि म्हणून जेवढे मॅक्सिमम कार्यक्रम पुण्यातले होतात त्याच्यामध्ये आपला सहभाग पाहिजे पुन्हा फिस्टूला आदरणीय कलमाडी साहेबांनी सुरू केला होता आजही ते हिरेने काम करतात हे आणि एक चांगलं लोकांना मंच उपलब्ध होतो या निमित्ताने पुणेकरना एक रंगारंग कार्यक्रम बघायला मिळतात वेगवेगळे कलाकार आपली कला सादर करतात आणि गणपती उत्सवामध्ये पुणे फेस्टिवल तर ही मेजवानी असते बरोबर आणि त्या दृष्टीने जास्ती असं जे काही करता येईल पुण्यासाठी ते करण्याचा मानस असतो आणि एक वेगळा आनंद मिळतो की आपण नुसतंच व्यापारी आहे नुसतेच बिल्डर आहे असं नाही नुसतं असं आपल्यावर शिक्का नको कुठल्या संस्कृतीमध्ये पण आपण सर्व क्षेत्रामध्ये असलं पाहिजे मला मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मला नेहमी असं वाटायचं सरांशी चर्चा आपण अशीच सुरू ठेवूया यानंतर घेऊया छोटीशी विश्रांती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत पुण्यातील अग्रवाल समाजासाठी देखील एक मोठं काम उभं केलेलं आहे आणि अग्रवाल समाजाची शाळा असेल वेगवेगळ्या लोकांना मदत असेल ते काय असतं नेमकं ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाच्या उद्धारासाठी काहीतरी केलं पाहिजे पुण्यामध्ये जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास आमचे समाज आहेत समाज वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्या समाजात म्हणजे पिंपरी समाज चिंचवड समाज खडकी समाज एरवडा असे वेगळे वेगळे आहेत त्या सर्वांना एकत्र मोठ बांधून पंच पंचावन्न समाजाची आम्ही एक संघटना केली तिचं नाव अगरवाल समाज फेडरेशन आणि त्या आधिपत्याखाली आम्ही वेगळे युनिट्स केले पन्नास फिफ्टी प्लस लोक जे आहेत तर साठ वर्षाचा सा म्हातारा जर आमच्या समाजातला घरी बसून करणार काय मुलं बाळ काय लक्ष देणार तर त्यांच्या जीवनात वेगळे रंग फुलवण्यासाठी आम्ही गोल्डन क्लबची स्थापना केली तर त्या वर्षातनं सहा कार्यक्रम आम्ही त्यांना देतो कोल्हापूर देवीचं दर्शन असेल सिद्धिविनायकचं दर्शन असेल एखादी वर्षभराची ट्रीप असेल किंवा अयोध्या राम जन्मभूमीला तिथे जाऊन त्याचं दर्शन करणं असेल अशा पद्धतीचे कार्यक्रम जेव्हा आम्ही आयोजित करतो दीडशे दोनशे लोक आता मी जवळजवळ शंभर लोकांना इथे अयोध्याला बाय फ्लाईट घेऊन गेलो तर त्यांनाही त्यांच्या जीवनात आनंद मिळतो युवकांमध्ये चांगली स्पर्धा निर्माण व्हावी चांगल्या गोष्टी याव्या चांगल्या सवयी लाव्या त्यांना त्यांचं जीवनमान सुधारावं हो। त्या दृष्टीकोनं एक युथ विंगची आम्ही स्थापना केली बरोबर ते युथ विंगच्या माध्यमातून ते मुलं काम करतात त्याचमुळे महिला आमच्या समाजात भरपूर आहेत महिला समिती एक नेमली त्याद्वारे अनेक आवड यात्रा असतील किंवा नऊ मार्चला महिलांचा सन्मान असेल तर आपल्या क्षेत्रामध्ये ज्या महिला काम करतात त्यांना समाजापुढे आणून त्यांना कौतुक करणं हे मी माझं कर्तव्य समजतो त्या दृष्टिकोनातून त्या लोक त्या महिला समाजापुढे येतात आणि ये लोकांनाही कळतं की ह्या कुठल्या कुठल्या फील्डमध्ये आहे आज जमाना असा तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जेवढी जाहिरात होते किंवा कळतं लोकांना पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना एक उत्साह वाटतो समाजाने मला मान दिला मला वाढवलं आणि त्यामुळे मला वाटतं हे काम चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात हे काम करणार अनेक कुष्ठरोगी हो असतील अनेक अंध लोक असतील अनेक अपंग लोक असतील अनेक अशा अनेक लोकांच्या अनेक गोष्टी आपण करत असतो अनेक तरुणांना व्यवसायामध्ये यायचे त्यांना त्यांच्या तेन आयुष्यात पुढे जायचंय तुम्ही तर शून्यातून तुमचा प्रवास सुरू झालेला आहे आजच्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्यायला नेमका की काय त्यांनी केलं पाहिजे त्यांच्या आयुष्यामध्ये मी तरुणांना एवढंच सांगेन की तुमची जी तुम्हाला मोठं व्हायला पैसे लागतात असं बिलकुल नाही माझ्याकडे पैसे नाही माझ्याकडे भांडवलं मी काय करू असं बिलकुल न्यूनगंड मनात आणू नका मी लोकांना हे सांगेल तुमची इच्छाशक्ती काय तुम्ही स्वतःच ठरवा आधी तुम्हाला करायचं काय पण जायचंय प्रवास पण तुम्हाला करायचंय नुसतंच स्वप्न बघ मी नेहमी म्हणतो मोठी स्वप्न बघा पण ती नुसती स्वप्न बघू नका ती स्वप्नांचा पाठलाग करा त्यासाठी लागणारे कष्ट प्रामाणिकपणा हार्डवर्क या सगळ्या गोष्टी डेडिकेशन या फार महत्वाच्या आहेत आपण काय करतो नुसतं बघतो आणि मी हे नेहमी मानतो की तुम्ही जसं विचार करता तसं परमेश्वर तुमच्या हातनं करवत असत माझ्याकडे काही नसताना हे मी करू शकलो तुम्ही काय करू शकणार नाही कारण मी नेहमी हा विचार करतो हा मनुष्य करतो मी काय नाही करू शकणार माझं बघून तुम्ही करू शकता ही काही माझी प्रोडी नाहीये माझं गर्व म्हणजे माझं काय हे कौतुक तुम्हाला मी सांगत नाही मी एवढं सांगतो की सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन सुद्धा तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता फक्त तुम्हाला त्याची त्याच्या मनाचा निश्चय पाहिजे संकल्प पाहिजे की मला एवढं मोठं आहे आणि कुठलाही व्यवसाय हा कमी दर्जाचा नसतो आणि सुरुवात ही झिरूपासन बघा तुम्ही कुठेही मोठ्या लोकांचं चरित्र वाचलं चरित्र नाही माझं एक मानणं आहे आमचे वडील जेवढे हुशार होते त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आम्ही होतो बरोबर आता माझ्यापेक्षा जास्त हुशार माझी मुलं आहेत आणि मला असं पुढे जाऊन सांगायचंय आता जे आर्टिफिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटी या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून पुढची जी पिढी आहे माझ्या विनीतचा जो मुलगा आहे तो रेहान तो त्याच्यापेक्षा हुशार नाही निघेल आजही तो रेहान माझ्याबरोबर येऊन बसतो बाबा काय करता करतात ते कसे बोलतात कसं व्यवहार करतात कसं दाखवतात हे जो जेव्हा बघतो मला खूप अभिमान वाटतो कुठलाही व्यवसाय अवघड असतो पण फार अवघड नसतो तो सोपा करण्याचा हात तुमच्या हातात आहे त्या दिवशी तुम्ही केला तर प्रगती शंभर टक्के निश्चित होईल काळाबरोबर चला काळ जसा बदलत चाललाय तसे आपले विचार बदलत चालला तरच तुम्ही प्रगती करू शकाल बरोबर बुरसटलेले विचार घेऊन तुम्ही चालला तर नाही सर आपण या ठिकाणी आलात मनपूर्वक धन्यवाद मी दूरदर्शीच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद